सध्या आपण आहोत मणिभवन गांधी संग्रहालय, जिथे महात्मा गांधी यांचं काही काळ वास्तव्य होतं आणि स्वतः या संपूर्ण वास्तूबद्दल किंवा महात्मा गांधी यांच्या एकंदर जीवनाच्या प्रवासाबद्दल स्वतः माहिती देण्याचं, स्वतः आपल्यासोबत महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी आहेत. सर, खूप सारं स्वागत. सर, एकंदर महात्मा गांधी यांचं या वास्तूमध्ये वास्तव्य होतं आणि कुठेतरी त्यांचा आयुष्याचा प्रवास इथं एकंदर आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचे टप्पे, अगदी जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत जे काही टप्पे आहेत, आपण थोडेसे उलगडून पाहूया आपल्या प्रेक्षकांना. तर पहिला टप्पा आहे त्यांच्या जन्माचा. सर, काय सांगाल, जन्म कुठे झाला किंवा त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे जे घर आहे ते गांधी परिवाराचं घर पोरबंदरमध्ये मधलं आहे आणि हे इथे त्यांचा जन्म झाला होता. ते त्याचं महत्त्व आहे. आज ह्याला कीर्ती मंदिर म्हणतात, पण हे घराचं नाव कीर्ती मंदिर नव्हतं. ते आता जे स्मारक बांधलं आहे बाजूला, त्याला त्याचं नाव त्यांनी कीर्ती मंदिर म्हणून दिलेलं आहे. पण हे हा जो मॉडेल आहे तो जे गांधी घराण्याचं घर होतं, जे उत्तमचंद बापांनी बांधलं होतं, बापूंच्या आजोबांनी, ते हे मॉडेल आहे. आणि ह्याच्यातच त्यांचा जन्म झाला आणि सुरुवातीची काही वर्ष ह्याच्यातच त्यांनी काढली. आणि ह्या घराच्या पाठीमागचा जो एक हे होता, आपला पाडोस होती, त्याच्यात दोन घर सोडून कस्तुरबांचं घर होतं, जिथे त्यांचा जन्म झाला आणि ते तिथे वाढले. म्हणून ते दोन्ही घराण्याचा एक संबंध होता. शेजारी बहुत जवळपास शेजारीच होते ते लोक आणि तिथे राहायचे. तर हे त्या ते जन्मस्थानाचं महत्त्व आहे. पण तिथे हे राजकोटचं जे घर आहे ते बापूंच्या वडिलांनी बांधलं, आज पण ते स्मारक म्हणून आहे. कबा गांधीनो डेलो म्हणतात, म्हणजे गुजरातीमध्ये काठियावाडीमध्ये डेलो म्हणजे घर, हवेली ती होती. आणि इथे बापू मोठे झाले, इथूनच शालेय शिक्षण संपवून ते मग वकालत शिकायला इंग्लंडला पण गेले. इथेच लग्न करून पत्नीला इथे आणली आणि इथे त्यांचा संसार सुरू झाला. हे जे दाखवून राहिलेत ते जेव्हा त्यांनी चोरी करून त्याचा कबुलीनामा वडिलांना दिला होता ते आहे. हे त्याच घरात कबा गांधींचा शेवटचा आजार, ज्याच्यात मोहननी त्यांची सेवा केली, ते हे दाखवत आहेत तिथ्याच्या. असा तो प्रवास चालत राहिला. हे जेव्हा वडिलांच्या मृत्यूनंतर असा विचार आला की विलायत जाऊन वकालत शिकावी, तर आईला फार भीती होती की त्यांनी असं ऐकलं होतं, हो परदेशी पाठवले तर मुलं बिघडतात, तिथे जाऊन वाईट सवय लागते. तर त्यांचा पहिल्यांदा त्यांनी नकार दिला होता. मग मोहननी त्यांना तीन वचनं दिली आणि आईला आश्वस्त केलं की मी ह्याच्यातून काहीच करणार नाही, मी मांसाहार करणार नाही, मी दारू मदिरा सेवन करणार नाही आणि पर स्त्रीबरोबर मी काहीच संबंध ठेवणार नाही. तेव्हा जाऊन त्यांना त्यांनी त्यांना परवानगी दिली. तर हे विलायतला जायला शिकायला जाणारे मोहनदास आईचा आशीर्वाद घेतात, ते दाखवलं आहे. इथे परिवाराच्या दुसऱ्या बायका आणि कस्तुरबा त्यांना हे निरोप देत आहेत, ते दाखवलं आहे ह्याच्यात. हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामध्ये टर्निंग पॉईंट म्हणता येईल महात्मा गांधी यांच्या आयुष्यातील. तिथला साऊथ आफ्रिकेमधील किस्सा, नेमका काय किस्सा आहे थोडस थोडक्यामध्ये? पीटर मॅरिजबर्ग स्टेशनवर बापू जेव्हा दक्षिण आफ्रिकामध्ये दादा अब्दुल्लांची पेरवी करायला गेलेत आणि त्या केसच्या संदर्भात डर्बनहून ते प्रिटोरिया जायला निघाले, तर पहिला टप्पा ट्रेननी प्रवास करायचा होता आणि स्वतः बॅरिस्टर आहेत म्हणून फर्स्ट क्लासची तिकीट काढून ते फर्स्ट क्लासमध्ये बसले होते. तेव्हा त्यांना माहिती नव्हतं की दक्षिण आफ्रिकामध्ये फर्स्ट क्लास फक्त श्वेत चामड्याच्या व्यक्तींसाठी होता म्हणून. तर एका गोऱ्यांनी विरोध केल्यावर गार्डनी येऊन त्यांना पीटर मॅरिट्सबर्ग स्टेशनवर बाहेर फेंकलं ट्रेनच्या आणि तिथे ते बसून राहिले पूर्ण रातभर. आणि असं मानलं जातं की तिथून
जो पुढारी होता त्याचा जन्म तिथे झाला. तिथपर्यंत ते फक्त एक वकील म्हणून होते. त्याच्यानंतर त्यांचा लोकनायके नायक बनवायचा प्रवास ह्या प्लॅटफॉर्मवरून सुरू झाला. म्हणजे हे दक्षिण आफ्रिकाच्या सत्याग्रहाचा टप्पा दाखवला आहे, ज्याच्यात त्यांनी भारतीय मूळाच्या व्यक्तींवरती कृष्णवर्णीय आणि त्याच्यातही भारतीय हे मूळच्या लोकांवर जे प्रतिबंध टाकला होता की एक प्रांतातून दुसऱ्या प्रांतात जाऊ शकत नाही, त्याच्यावर त्यांनी टॅक्स इतका टाकला होता की त्यांची आय जे होती त्याच्यापेक्षा जास्त टॅक्स द्यावा लागत होता. आज जे आपल्या देशात किसान आंदोलन MSP साठी आपण बघतोय, ज्याच्यात शेतकऱ्यांची कंबर मोडली जाते, तसाच एक काळा कायदा दक्षिण आफ्रिकामध्ये होता. त्याच्या विरोध करण्यासाठी बापूंनी एक मोठा हे कूच केली होती, दिंडी आपण म्हणू शकतात तशी केली होती आणि प्रांत सीमावरती त्यांना अटक केली होती, त्याचं हे दृश्य आहे. त्यानंतर 1915 जेव्हा ते परत आले दक्षिण आफ्रिका सोडून भारतामध्ये, हे मुंबईमध्ये त्यांचं गेट गोदीवरती जे, कारण दक्षिण आफ्रिकाचा हिरो म्हणून त्यांना त्यांचं स्वागत केलं जात होतं. हे प्रथम वेळ होती जेव्हा एका भारतीय माणसानी अंग्रेज साम्राज्य विरुद्ध लढायचं धाडस दाखवलं होतं आणि अंशतः त्याच्यात त्यांना सक्सेस पण भेटला होता, म्हणून भारतात त्यांची फार स्तुती झाली होती. तर ते हे जे ते परत आले मुंबईला January 1915 त्याचं हे दृश्य आहे, बा आणि बापूचं स्वागत होऊन राहिलंय. याच टप्प्यानंतर त्यांचं वास्तव्य नाही, ह्याच्या नंतर हे इकडे झालं. त्यांचे मित्र होते, ह्या घराचे मालक त्यांचे मित्र होते आणि ही पूर्ण जे गल्ली आहे त्याच्यात झवेरी आणि हिरेचे व्यापारी वर्षांपासून राहतात. तर हे ज्यांची घर होतं ते पण हिऱ्याचे मोठे व्यापारी होते आणि त्यांची मित्रता बापूंबरोबर जेव्हा ते इकडे मुंबईमध्ये वकालत करायचे तेव्हापासून होती. तर जेव्हा पण बापू मुंबईला यायचे तर मुंबईमध्ये ते मणिभवनमध्ये राहायचे. जेव्हा एक आलेत परत तेव्हाचा आपल्याकडे काही उल्लेख नाही आहे की ते मणिभवनमध्ये राहिले होते की नाही, म्हणून सांगता येत नाही. कदाचित होऊ शकतं राहिले पण असतील, पण त्याचा कुठे ते उल्लेख नाही आहे. पण त्याच्यानंतर 42 जेव्हा पण बापू मुंबईला आले आणि मुंबईला थांबले तेव्हा मणिभवनमध्येच राहिले होते. आणि आझादीनंतर आणि बापूंच्या हत्येनंतर ते जे मित्र होते त्यांनी त्यांचं घर राष्ट्राला समर्पित केलं आणि इथे स्मारक बनलं त्याचं. हे जो चंपारणचा सत्याग्रह होते नीळची शेती करणाऱ्याच्या हक्कांसाठी, ज्याच्यात सर्वप्रथम बापूंना भारतात यश भेटलं आणि त्यांची कीर्ती भारतभर झाली, ते चंपारण सत्याग्रहाचा हा एक सीन आहे. जलियावाला बाग हत्याकांड, जेव्हा जिथे चौकशी करायला आणि आपली श्रद्धांजली द्यायला बापूंना पंजाबमध्येच एंटर करायला दिलं नव्हतं अंग्रेज सरकारने, ते एक डिपिक्शन आहे. पण काँग्रेसनी एक कमिटी नेमून एक पूर्ण रिपोर्ट बनवला होता आणि जेव्हा जलियावाला बाग हत्याकांडची चौकशी आयोग झाली तेव्हा त्याच्यासमोर त्यांनी केस दिला होता. डायरला सजा झाली नाही ते एक मोठी चूक आहे आणि अन्याय आहे आणि आजही त्याला हत्यारा म्हणून इंग्लंडमध्ये सरकार डिक्लेअर करत नाही, ते भारतावर फार मोठा अन्याय आहे. पंतप्रधान ब्रिटनचे आले होते तेव्हा त्यांनी जलियावाला बागमध्ये जाऊन माफी मागितली, पण माफीच एकटी इतक्या मोठ्या एका अत्याचारासाठी फक्त येऊन माफी मागणं हे नाही आहे. पण तिकडे त्या माणसाला, तो माणस आता नाही आहे पण त्याची जे स्मृती आहे त्याच्याबरोबर
जलियांवाला बागचा हत्यारा म्हणून त्याची निंदा व्हायची अजूनही बाकी आहे. हे लोकमान्य तिलक वारले तेव्हा त्यांच्या अंत्येष्टीला बापू गेले होते आणि कांदा पण दिला होता. तर त्याची हे लोकमान्य तिलक फार मोठे नेता होते आणि गोखले तिलक हे काँग्रेसचे मोठे दोन नेता आणि फार लागोपाठ ते गेलेत आणि म्हणून काँग्रेसमध्ये एक व्हॅक्युमसारखा झाला आणि मग त्या व्हॅक्युममध्ये बापू आलेत आणि हे ते दाखवतो. मुंबईसाठी हा एक फार मोठा हे होता जे एक प्रसंग झाला, ऐतिहासिक प्रसंग. हा नेमका प्रकार म्हणजे किंवा हा प्रसंग मुंबईमध्ये कुठे नेमका घडला? लोकमान्य तिलकांचं खोली होती आपल्या कमिशनर ऑफिसच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये, तिथेच ते वारलेत आणि तिथून त्यांची अंत्येष्टी मला वाटतं चंदनवाडीमध्ये झाली असेल किंवा मला बरोबर आठवत नाही आहे कुठे होतं, पण ते तिथूनच त्यांची अंत्ययात्रा झाली आणि तिकडेच मला वाटतं चंदनवाडीमध्येच झाली असेल. टिळकांचा अस्त आणि गांधींचा उदय अशा प्रकारे आपण याला म्हणू शकतो. हो हो, हे स्वदेशी विदेशीची होळी, स्वदेशीचं एक उदाहरण आणि असहकार आंदोलनाचा इथून असहकार आंदोलन आणि भणीभवन पण फार त्यांचा जवळीचा नाता आहे कारण असहकार आंदोलनची कल्पना मणिभवनमध्ये राहतानाच बापूंनी केली होती आणि त्याच्यानंतरच त्यांनी देशाला आवाहन दिलं होतं की ह्याच्या विरुद्ध आपण लढू. म्हणजे आझादीच्या अनेक जे महत्त्वपूर्ण सत्याग्रह होते त्यांची कल्पना आणि त्यांचं प्लॅनिंग मणिभवन बरोबर झालं होतं, मधून झालं होतं. हे त्यांच्यावर जेव्हा राजद्रोहाचा खटला अहमदाबादला झाला त्या खटल्याचा सीन आहे जिथे बापूंनी स्वतःचा बचाव केला होता. बचाव केलाच नव्हता, त्यांनी चार्ज जो लावला सरकारने ते मान्य केलं होतं आणि असं सांगितलं होतं की जेव्हा सरकार जनताविरोधी कृत्य करते तेव्हा नागरिकांचा हा अधिकार आहे की त्यांनी राजद्रोह करावा आणि मग मी ते करत राहणार असं सांगून त्यांनी गुन्हा कबूल केला होता तेव्हा आणि त्यांना 6 वर्षाची सजा पण केली गेली होती. येरवडा जेलमध्ये त्यांना प्रथमदा जे हे झालं ते येरवडा जेलमध्ये केलं. हे ग्रामोद्योग आणि खादीचं जे मॉडेल त्यांनी साबरमतीमध्ये उभारलं त्याची एक साबरमती आश्रममध्ये इकडे कागद बनवायचे, साबण बनवायचे, चामड्याचा व्यवसाय व्हायचा, हे अहिंसक चामडं असायचं जे कुदरती मृत्यू पामलेले जानवर होते त्यांचं चामडं वापरून त्याच्यातून वस्तू बनवायचे. हे खादी कांतळ नाही हो ते चामडं तिथे हे करतायत, विविंग करतायत, तिथे खादी स्पिनिंग करतायत, हे कागद बनवतायत. तसं सगळं आपले ग्रामोद्योग कसे असावे त्याचं एक हे मॉडेल आहे. कारण बापू फक्त लढाच देत नव्हते, ते समाजच्या हे उत्कर्षासाठी पण सायमल्टेनियसली काम करायचे. समाज सुधारचा पण त्यांची जे चळवळ होती ते पॅरलली चालायची. असं नव्हतं की आता मी चळवळीत आहे तर चळवळ करणार, आता मी समाज सुधारमध्ये आहे तर तेच करणार. ते एकत्र सगळं करत होते. खेड्याकडे चला असं त्यांचं एकंदर घोषवाक्य. हे 1930 ऐतिहासिक दांडीकूच जेव्हा नमक सत्याग्रह सुरू करण्यासाठीचा जो इशारा होता देशाला ते दांडीकूटच्या माध्यमाने साबरमती ते दांडीची 241 मैलाची पायी चालून यात्रा बापूंनी केली होती त्याचं हे आहे. दांडीच्या समुद्र किनाऱ्यावर 6 एप्रिलच्या सकाळी एक मुठभर मीठ उचलून, मीठ उचललंच नव्हतं, कादव होता अगदी त्याच्यात, तो उचलला त्यांनी. त्याच्यानंतर हे त्यांच्या बरोबर जे लोक होते त्यांनी त्या कादवातून 1 तोला मीठ डिस्टील करून बनवलं आणि ते परत अहमदाबादला घेऊन गेलेत आणि तिथे त्यावेळी त्याचा लिलाव केला होता आणि एका उद्योग
बिझनेसमॅननी ते 1101 मध्ये खरेदून घेऊन गेला होता. आणि त्या ते पैसे स्वराज फंड म्हणजे जे सत्याग्रह फंड बापूंनी केला होता त्याच्यात ते दिले होते. हा एक भारताच्या आझादीच्या लढ्यात हा एक फार मोठा प्रसंग होता, कारण की त्याच्यानंतर जगाने हे मानून घेतलं की आता अंग्रेजांचा भारतावर राज्य करण्याचा जो अधिकार आहे तो आपण ते टिकवू शकत नाहीत. त्याच्यानंतर 17 वर्ष लागली आपल्याला आझादी भेटायला, पण हे सुनिश्चित झालं होतं की आता कधी ना कधी अंग्रेजांना जावंच लागेल. हे दक्षिण आफ्रिकामध्ये जो पहिला त्यांनी आश्रम बनवला फिनिक्स डर्बन शहराच्या बाहेर, त्या आश्रममध्ये जे त्यांचं घर होतं सर्वोदय म्हणून त्याचं हे मॉडेल आहे. ह्यावर्षी ह्या आश्रमाला 120 वर्ष होऊन राहिली आणि ऑक्टोबरमध्ये ते 120 वर्षाचा सोहळा साजरा होणार आहे. हे साबरमती आश्रममध्ये हृदयकुंज जे आहे बापूंचं घर त्याचं हे मॉडेल आहे. मोदींचा प्लॅन जर सक्सेसफुल झाला तर मग कदाचित आपल्याला इथेच येऊन हे मॉडेल पाहून हे कळेल की बाबा असं घर होतं त्यांचं, कारण ते आता 5 सितारा काय करणार आहेत ते काही माहिती नाही. हा एक सीन फार महत्त्वाचा आहे. येरवडा तुरुंगात जेव्हा ते होते, जेव्हा सेडेशनच्या ट्रायलनंतर राजद्रोहाच्या खटल्यानंतर त्यांना सजा झाली तेव्हा त्यांना अपेंडिसायटिस झालं होतं आणि तुरुंगातून कारण ससून हॉस्पिटल पुण्यात जेल वॉर्ड होता त्यांना जेल वॉर्डमध्ये ट्रान्सफर केलं. अंग्रेजांना दहशत होती की कदाचित ते बचणार नाही वाचणार नाही म्हणून ऑपरेशन करण्यापूर्वी त्यांच्याकडून एक कबुलीनामा साईन करून घेतला की मी परवानगी देतो ऑपरेशन व्हायला आणि ऑपरेशनात माझी मृत्यू होऊ शकते हे मला कल्पना आहे तरीसुद्धा मी ऑपरेशन करू देणार. कारण अंग्रेजांना अशी भीती होती की जर त्यांचं मृत्यू झालं तर लोक असं सांगतील की अंग्रेजांनी त्यांना मारलं आणि विद्रोह होणार म्हणून त्यांच्याकडे ते कर. ह्याच्यात एक नाट्यात्मक घटना अशी घडली की मध्य ऑपरेशनात वीज गेली आणि एक नर्स लालटेन पकडून उभी राहिली आणि सर्जननी लालटेनच्या रोशनीत ऑपरेशन केलं होतं ते हे दाखवून राहिले तिथे. त्यांच्या मृत्यूला स्वतः इंग्रज सुद्धा घाबरत होते. हो फार घाबरायचे ते आणि जेव्हा जेव्हा ते तुरुंगात होते तेव्हा तेव्हा ते त्यांच्या तुरुंगात अंतिम संस्कार करण्यासाठी लाकडं बिकडं सगळं जमा करून ठेवायचे की हा वारला तर आताच त्याचं सगळं निपटून घेऊ आपण. हे जेव्हा राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी बापू अंग्रेज शहनशहाला भेटायला गेलेत तेव्हा बकिंगहॅम पॅलेसचा सीन आहे तेव्हा त्यांची पुष्कळ टीका झाली होती की त्यांनी असं लंगोटी घालून ते महाराजाला भेटायला गेलेत म्हणून. आणि जेव्हा बकिंगहॅम पॅलेस पोचले तेव्हा जर्नलिस्ट तिकडे गेटवर उभे होते त्यांनी विचारलं की बाबा आमच्या महाराज नरेशला भेटायला तुम्ही जातात आणि असेच कपडे घालून जाणार, तुम्हाला लाज नाही वाटत? तर त्यांनी सांगितलं की जर मी पश्चिमात्य कपडे घालून गेलो तर ते नरेशांचा अपमान होणार कारण ते मी खोटा सोंग करतो. आज जे आपण सोंगाडे पाहतो आपले नेता जिथे जातात तिथे तसे वेश करतात, बापूंनी सांगितलं मी जसा आहे तसाच केलो तर माझी जे सच्चाई आहे ते दिसणार. आणि परत येताना त्यांना जेव्हा विचारलं की बाबा काय तुम्हाला वाटलं तर बोले मला असं वाटलं नाही की मी निर्वस्त्र आहे, कारण जो राजा होता त्यांनी आम्हाला दोघांना पुरे होतील तितके कपडे घातलेले होते. तर हे त्याचा सीन आहे. हे जेव्हा ते तिकडे मँचेस्टरमध्ये कारण भारतात विदेशी कपड्याच्या बहिष्कारामुळे मँचेस्टरची पुष्कळ कापडा गिरणी बंद झाल्या होत्या आणि तिकडचे जे लेबरर्स होते कामगार होते ते बेकार झाले होते तर सगळ्यांनी त्यांना सांगितलं तुम्ही जाऊ नका कारण त्यांचा राग असेल तुमच्यावरती. तर ते तिकडे गेले आणि त्यांनी त्यांच्याबरोबर गोष्टी केल्यात आणि त्यांनी त्या कामगारांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला त्रास होतोय पण आम्ही तुमचा त्रास समजू शकतो म्हणून आम्ही तुमच्याबरोबर तुमच्या लढ्यात आहोत, तुम्ही लढत राहा म्हणून. आणि तेव्हा जे किंग्सली हॉलच्या मध्ये जे ते राहत होते
त्याच्या बाहेर त्यांनी एक झाड लावलं होतं. दुसऱ्या विश्वयुद्धामध्ये जेव्हा हिटलरनी बॉम्बिंग केलं तेव्हा कित्येक लंडनचा भाग नष्ट झाला होता, ते झाड आणि हा किंग्सली हॉल सर्वाईव्ह झाला आणि आज पण तिथे ते आहे. हे स्वित्झर्लंडचे एक लेखक आणि फिलॉसॉफर रोमा रोला म्हणून होते. गोलमेजी परिषदेतून परत येताना बापू फ्रान्स स्वित्झर्लंड इटली सगळं फिरून मग आले होते, तर तेव्हा रोमा रोलांना भेटायला गेले होते त्यांच्या घरी. विलिनोवकर म्हणून एक गाव आहे तिथे, तिथे त्याचा हा एक सीन आहे. हे पुणा करार महाराष्ट्रासाठी फार मोठा महत्त्वाचा एक ऐतिहासिक आणि एक विवादाचा मुद्दा. ते पुणा करार जे झाला होता जिथे ज्याच्यासाठी त्यांनी उपवास केला होता, ते जेव्हा आंबेडकरांनी स्वीकृती दिली ते तेव्हाचा हा डिपिक्शन केलेलं होतं आहे. हे जे त्यांनी यात्रा केली महाराष्ट्रभरात आणि देशात अस्पृश्यता निवारणसाठी आणि मंदिर प्रवेशसाठी आणि कुवे आणि पाणीचे स्रोत जे ज्यांना अस्पृश्य सांगितले जात होतात त्यांच्यासाठी उघडण्यासाठी जे सत्याग्रह केले तेव्हाचा हा एक सीन आहे. हे गुरुदेव टागोर ना भेटले होते. गुरुदेव टागोर आणि बापूंचा फार जुना संबंध होता. दक्षिण आफ्रिकेतूनच त्यांचा पत्रव्यवहार व्हायचा आणि दक्षिण आफ्रिकेतून येऊन त्यांनी शांतिनिकेतनमध्ये गुरुदेव बरोबर राहिले पण होते आपला आश्रम बनवण्याच्या पूर्वी. त्यामध्ये त्यांना ते हार घालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते त्यांना बापू त्यांना गुरुदेव सांगायचे आणि रवींद्रनाथ टागोर पहिले होते त्यांनी जाहिरात बापूंना महात्मा सांगितलं. चर्चा आहे की सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा पहिलं म्हटलं की रवींद्रनाथ टागोरनी त्यांना महात्मा म्हटलं, सुभाषचंद्र बोसनी त्यांना पहिला राष्ट्रपिता म्हणून संबोधन केलं की भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना मी माझा वंदन करतो. जे त्यांनी सिंगापूरहून ते रेडिओवरती भाषण दिलं होतं तेव्हा प्रथमदा त्यांनी त्यांना फादर ऑफ द नेशन राष्ट्रपिता म्हणून संबोधन केलं होतं. हे इथे ऑगस्ट क्रांती मैदानला जे 8 ऑगस्टला भारत छोडो प्रस्ताव पारित झाला ऑगस्ट क्रांती मैदानला त्याचं आहे. 9 ऑगस्टला तर त्यांना सगळ्यांना धरपकड करून घेतली होती उन्मणी भवनमधूनच, म्हणून 9 ऑगस्टला ते जाऊ शकले नव्हते. पण हे जे भारत छोडोचा नारा दिला, करेंगे या मरेंगे भारत छोडो, हे नारे युसुफ मेहर अलीनी बनवले होते आणि बापूंनी स्वीकृत केले होते. युसुफ मेहर अली जे नंतर मुंबईचे मेयर पण झाले होते तर त्यांचं पण हे योगदान होतं आणि हे ते दाखवतं. यरोडा अरे आगाखान पॅलेसमध्ये जेव्हा त्यांना ठेवलं होतं क्विट इंडिया मुवमेंटच्या नंतर, तिथे बा वारल्यात आणि ते वारल्यात तेव्हाचा हा सीन आहे. बा यांचं निधन झाल्यानंतर महात्मा गांधींची अस्वस्थता किंवा नेमकं त्यांची मनस्थिती कशी झाले होते, ते जे शेवटचे 4 वर्ष होते ते त्यांच्यासाठी फार जड झाले होते. कारण तेव्हाच बा पण गेल्यात आणि आपल्या स्वप्नाचं भारत विखरून राहिलेलं त्यांनी तेव्हा पाहिलं. कारण हिंसाचार पाहिला, भारतचे तुकडे झाले, त्यांची ज्यांच्यावर त्यांचा भरोसा होता ते लोक आता स्वतः हे झालेत, स्वच्छंद झालेत, हे त्यांनी पाहिले. एका जागे त्यांना त्याचा अभिमान पण होता की ज्यांना मी घडवलं ते आता स्वतःचे हे करतात. दुसरं त्यांना असं पण वाटत होतं की जेव्हा जरूर होती तेव्हाच त्यांनी मला सोडला म्हणून. हे जे बंगालमध्ये नवाखालीमध्ये जातीय दंगे पेटले आणि हे तिथे शांती प्रस्थापित करायला बापूंनी जे शांती यात्रा केली का, हे बिहारचा सीन आहे. कारण खान अब्दुल गफार खान बिहारमध्ये त्यांच्याबरोबर होते पण नोआखालीच्या नंतरच ते बिहारला गेले होते आणि दोन्हीकडे नोआखालीमध्ये मुसलमानांनी हिंदूंना मारलं, बिहारमध्ये हिंदूंनी मुसलमानांना मारलं.
बापूंना हे महत्वाचं नव्हतं की हिंदू मेलाय की मुसलमान मेलाय, माणूस मारला जातोय ते थांबवायसाठी ते दोन्हीकडे गेले होते. आज आपण माणूस विसरून गेलोय आणि कोणाला मारलं तर पहिला प्रश्न हे विचारतो आपला होता की त्यांचा होता. हे शांती यात्राचाच एक हे नोआखलीचा हे पूर्वी असायला पाहिजे होतं, ते नंतर असायला पाहिजे होतं, पण तेवढा तेव्हाचाच हा एक सीन पण आहे. हे आझादीनंतर कलकत्तामध्ये जे जातीय दंगे ऑगस्टच्या शेवटी भडकले होते 47 मध्ये, त्याच्यासाठी जे त्यांनी उपोषण केलं आणि तिकडचे जे मारेकरी होते कलकत्ताचे त्यांनी आपले शस्त्र टाकले बापूंच्या समोर, ते हे आहे ज्याला पंडितजी आणि माउंट बॅटननी मिरेकल ऑफ कॅलकटा म्हणून बिरदवलं, ते मिरेकल ऑफ कॅलकटा हे आहे. हे शेवटचं त्यांचा दिल्लीमध्ये दंगे पटले आणि दिल्लीत शांतीसाठी जेव्हा त्यांनी बिर्ला हाऊसमध्ये उपोषण केलं तेव्हाचा हा सीन आहे. त्याच्यानंतर 17 जानेवारीला त्यांनी उपोषण सोडलं, 20 जानेवारीला आपटे गोडसे टोळेनी त्यांची हत्या करण्याचा पहिला प्रयास केला जो निष्फळ गेला. पहिला नव्हता, त्याच्यापूर्वी 4-5 प्रयास झाले होते, पण 20 तारखेचा प्रयास शेवटचा निष्फळ प्रयास होता. त्यानंतर 30 तारखेला संध्याकाळी बापू जेव्हा बिर्ला हाऊसच्या पाठच्या गार्डनमध्ये त्यांची प्रार्थना सभामध्ये गेले तेव्हा त्यांचा रस्ता अडवून नथुराम गोडसेनी जवळपास 2 फुटावरून त्यांच्या छातीत 3 गोळ्या मारल्या आणि त्यांची हत्या केली. तेव्हाचा हा सीन आहे. ह्याच्यात आपल्याला दिसत नाहीत पण बापू गोळी लागून इथे दिसत आहेत, पडलेत आहे, नथुरामला पकडलंय, नथुरामची पाठ आपल्याला दिसते ह्याच्यात. अनेक हल्ले निष्फळ ठरले मात्र बापूंनी सुरक्षा नाही घेतली, म्हणजे त्याबद्दल तुम्ही काय सांगता? बापूंनी हे सांगितलं होतं की माझा रक्षक राम आहे, जिथपर्यंत तो माझ्या त्याला माझी जरूर असेल तिथपर्यंत तो रक्षा करणार, त्याच्यानंतर कोणीही मला वाचवू शकत नाही हे सांगून त्यांनी कोणाची सुरक्षा घेण्याला नकार दिला होता. शेवटचा टप्पा यमुना किनारी जिथे त्यांचा अग्निसंस्कार केला तिथे आज राजघाट बनवलंय ते हे त्या जागेचं दृश्य आहे जिथे जवळपास 10 लाखावरून जास्त लोक आले होते त्यांना श्रद्धांजली द्यायला. जवाहरलाल नेहरू पण दिसत आहेत, नेहरू आहेत, पूर्ण कॅबिनेट होती भारताची, लॉर्ड माउंटबॅटन होते, पण त्याच्यापेक्षा पण महत्वाचं जे पाठीमागे दिसतात जे सामान्य व्यक्ती होते ज्यांच्यासाठी ते पितातुल्य होते ते जे आपणहून आले जसं त्यांना कळलं तर त्यांनी घरबार सोडून निघून गेले आणि तिकडे पोचले ते महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे महात्मा गांधींच्या आयुष्यातील एक एक असे टप्पे करून त्यांनी आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे. अजूनही आपल्या या संपूर्ण वास्तूबद्दल काही जाणून घ्यायचं आहे ते आपण नक्की जाणून घेऊया. मोहनदास करमचंद गांधी अर्थात महात्मा गांधी आणि आज त्यांची जयंती आहे आणि आपल्यासोबत त्यांच्यासोबत बात करण्यासाठी त्या विषयावर संपूर्ण बात करण्यासाठी स्वतः महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी आहेत. आणि सर सध्या आपण मणिभवन या वास्तूमध्ये आहोत जिथे महात्मा गांधी यांचं वास्तव्य होतं, काही काळ वास्तव्य होतं आणि अतिशय ऐतिहासिक अशी ही वास्तू आहे. सध्या आपण ज्या खोलीच्या समोर बसलो होती खोलीसुद्धा महात्मा गांधी इथं वावरले होते, महात्मा गांधी यांचं इथं वास्तव्य होतं, आपल्याला काही वस्तू तिकडे पाहायला मिळत आहेत आणि एकंदर अतिशय ऐतिहासिक अशी वास्तू आपल्याला सध्या आपण ती अनुभवत आहोत. तुमच्या मनात सध्या काय भावना आहेत, ही वास्तू सध्या पाहून तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही अर्थात पणतू आहात त्यांचे आणि तुमच्या मनात नेमक्या काय भावना आहेत? आजच्या काळात ही जागा आणि ही जे खोली आपण पाहतो ते एक शक्तीस्रोत सारखं वाटतं. इथे येऊन आपल्या चेतना वाढत असतात असं वाटलं, म्हणून मी कित्येकदा कोणी जर मला मणिभवनला यायला सांगितलं तर मी अचूक येतो असा पण मी मणिभवन येत असतो. कारण ह्या वास्तूबरोबर फक्त आपला स्वतंत्रताचा इतिहासच नाही, बापूंच्या नंतर पण इथे ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत.
आणि त्याचं महत्त्व जगाभरात झालेलं आहे. आज जगाभरात ह्या वास्तूला, मणिभवनला गांधींचं घर म्हणून ओळखलं जातं. आणि कधी पण आपण आलात तर एकाद दोन आपल्याला विदेशी पर्यटक इकडे येऊन फार इंटरेस्टनी सगळं पाहताना दिसतात. तर ते महत्त्व आहे. मुंबईला आलेले सगळेच जे मान्यवर आहेत ते अचूक मणिभवनला येतच असतात बघायला. मणिभवनशी बापूंचा जो एक हे होता, नातं होतं, ते 1917 सुरू झालं. 1917 जेव्हा जेव्हा बापू आणि गांधी दाम्पत्य मुंबईला यायचं तेव्हा त्यांचे मित्र जे होते त्यांचं घर होतं हे, आणि तिथेच ते थांबायचे, राहायचे. आणि तेव्हा ही एक खोली त्यांचं घर आणि ऑफिस म्हणून असायची. इथेच ते भेटायचे लोकांना, इथेच दिवसभर काम करायचे. आणि तर म्हणूनच जर आपण पाहाल तर बाकी सगळं बदललं आहे, त्याचं फ्लोरिंग बदललं गेलं आहे, पण ह्या खोलीचं तेच बरोबर तसं होतं, जसं होतं तसं ठेवलं गेलेलं आहे. का जे बापूंच्या काळात होतं, ह्या फ्लोअरवर बापू चालले असतील आणि बसले असतील. तर ते आणि इथून आपल्या स्वतंत्रता संग्रामच्या महत्त्वाच्या टप्प्यांचं प्लॅनिंग आणि घोषणा पण इथून राहून बापूंनी केलं होतं. जे प्रथम असहकार आंदोलन बापूंनी केलं त्याची कल्पना आणि त्याचं प्लॅनिंग इथे जेव्हा बापू राहिले होते तेव्हा इथूनच केलं गेलेलं होतं. आणि त्याच्यानंतर गोळबेजी परिषदला जाताना इथे आले होते, इथून त्यांची धरपकड. गोळबेजी परिषद नंतर परत आल्यानंतर इथूनच त्यांची धरपकड पण झाली होती, परत तुरुंगवास झाला होता. 1942 इथे राहूनच ऑगस्ट क्रांती मैदानमध्ये काँग्रेसचं जे ऐतिहासिक संमेलन झालं, ज्याचा भारत छोडो प्रस्ताव पारित झाला 8 ऑगस्ट 1942 संध्याकाळी, ते इथे राहूनच बापूंनी केलं होतं. इथूनच ते ऑगस्ट क्रांती मैदानला जायचे आणि संबोधन द्यायचे. आणि 8 आणि 9 मधल्या रात्री इथूनच बापूंना अंग्रेजांनी पकडून पुण्याला नेऊन आगाखान पॅलेसमध्ये ठेवलं होतं. आणि कस्तुरबांना पण पकडून मग तिथेच घेऊन गेले होते. तर हे सगळा इतिहास ह्या घराबरोबर जुडलेला आहे. आणि म्हणून याचं एक फार मोठं ऐतिहासिक महत्त्व होतं. जितकं साबरमती आणि सेवाग्राम आश्रमचं आहे, जितकं आगाखान पॅलेसचं आहे, इतकंच महत्त्व मुंबईमध्ये मणिभवनचं आहे. कारण वकील म्हणून जेव्हा ते काम करत होते मुंबईमधून 1 वर्षभरसाठी तेव्हा गावदेवीमध्येच त्यांचं एक घर त्यांनी भाड्यावर घेतलं होतं पहिलं, आणि हायकोर्टच्या समोर त्यांची वकिलाची ऑफिस पण होती. पण आज त्यांच्याबाबतही आपल्याला काही माहिती नाही आहे. नंतर सांताक्रूजमध्ये एक घर भाड्यावर घेऊन तिकडे त्यांचा परिवार 1 वर्ष आणि बापू जवळपास 5-6 राहिले होते. पण ते घर पण आपल्याला माहिती नाही आता कुठे आहे. सांताक्रूज इतकं बदललं आहे की स्टेशनच्या अवतीभोवती कुठेतरी होतं हे माहिती आहे, पण कोणतं ते आज कळत नाही. मणिभवन एकच आहे जे आपल्याला ठामपणे माहीत आहे की इथे बापू राहिले होते. आणि फक्त एक ऐतिहासिक गोष्ट जेव्हा झाली तेव्हा मणिभवनला बापू नव्हते राहिले. जेव्हा गांधीजींचा संवाद झाला तेव्हा जे सेवाग्रामहून बापू आले होते तेव्हा जिन्हा मलबार हिलच्या वर त्यांचा जे बंगला होता तिथे राहायचे, म्हणून त्याच्या खाली नेपियन्सी रोड जवळ जे बिर्लाचा घर आहे, बिर्लांचा महल जो आहे, तिथे बापू थांबले होते. आणि तिथून पायी चालत वरती मलबार हिलवर जायचे आणि जिन्हाबरोबर संवाद करायचे. त्या एकच वेळेला बापू तिकडे राहिले आणि इथे नव्हते राहिले. सर, या देशामध्ये महात्मा गांधी किंवा बापू ज्यांना माहीत नाही किंवा माहीत नाही असे क्वचितच फार लोक असतील. साधारण 150 आपला देश आहे, नाही सर्वांना महात्मा गांधी माहीत आहेत, अगदी त्यांच्या इतिहास संपूर्ण माहीत आहे. आज महात्मा गांधी असते तर या देशाचं राजकारण पाहून किंवा सामाजिक स्थिती पाहून त्यांचं मन कसं त्यांना काय वाटलं असतं, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? एक फार गमतीची गोष्ट हे झाली की गेल्या महिन्यातच एक रिसर्च करताना वाचताना मला एक पुस्तक हातात आलं, माझ्या स्वप्नाचं भारत म्हणून. आणि मी ते वाचायचं सुरू केलं आणि
जसं जसं ते वाचत गेलो त्याच्यात जे जे त्यांनी सांगितलंय की माझ्या स्वप्नाचं भारत असं असेल, स्वतंत्र भारत, आज त्याची काय विटंबना झाली आहे आणि आपण किती विपरीत झालो आहे ते कळत गेलं आणि असं वाटत गेलं की कदाचित हे लिहिण्यामागेचा बापूंचा उद्देश आपल्याला चेतावणी द्यायचा असेल की बाबा तुम्ही ह्या रस्त्यावरून भटकून राहिल्यात, जपा, नाहीतर हे काही खरं राहणार नाही. आणि आज दुःखाने हे सांगावं लागतं की आपण ज्या भारतात आज राहतोय आणि ज्या दिशेत आजच्या भारताची वाटचाल चालली आहे तिथे थोड्या वर्षातच हे राष्ट्र गांधींचं राष्ट्र राहणार नाही, नथुरामचं राष्ट्र होणार हे नक्की आता झालेलं आहे. जर आपण आजही निष्क्रिय राहिलो तर जे थोडंफार थोड्याफार अंशात गांधी ह्या राष्ट्रात अजून अस्तित्व आहे ते पण मिटून जाणार. महात्मा गांधी यांचं योगदान इतकं आहे की आपण तुलना कोणाशीही करू शकत नाही. मात्र महात्मा गांधींच्याबद्दल काही अफवा पसरवल्या गेल्या का असं तुम्हाला वाटतं का, किंवा त्यांच्याबद्दल काही गैरसमज पसरवले गेले का, जाणूनबुजून पसरवले गेले का असं तुम्हाला वाटतं का? बापूंची हत्या करण्यानंतर त्या ते जे हत्यारी विचारधारा आहे संघाची, हिंदू महासभाची, त्यांना हे समजलं की आपण माणसाला मारला पण विचार फार मोठा आणि प्रबळ होऊन गेला आहे. आणि म्हणून त्यांनी तेव्हापासून एक प्रचार सुरू केला, दुष्प्रचार, बापूंच्या विरुद्ध खोटारडेपणाचा प्रचार करून त्यांनी त्यांची बदनामी आणि विचाराची हत्या करण्याचा प्रयत्न केला. पहिली जे 30 वर्ष होती त्याच्यात ते निष्फळ गेलेत. त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू त्यांचा विचार जनतेमध्ये जास्त प्रचलित व्हायला लागला आणि 85 नंतर असे जनरेशन झाले ज्यांनी सत्याला फेटाळून लावलं आणि खोटारडेपणालाच स्वीकार केलं. आणि आज सोशल मीडियाच्या युगमध्ये ते खोटारडेपणा अगदी प्रभावशाली झालेलं आहे. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी म्हणा, सोशल मीडिया म्हणा आणि पेड मीडिया, गोदी मीडिया म्हणा, तिथून फार सिस्टमॅटिक पद्धतीने संघाचा जो एक द्वेषचा प्रचार आहे आणि द्वेषाचा प्रचार यशस्वी करण्यासाठी त्यांना आजही गांधीच्या विचाराची हत्या करावी लागते आणि त्याच्यात ते सफळ होऊन राहिले. कितीही त्यांनी आज ते राजघाटवर जातील, तिथे नमन करतील, पण जे पुष्पगुच्छ तिथे वाहतील ते नथुरामचा आभार मानण्यासाठी घालतील की तू त्याला इथे पोचवलं, आमच्यावर फार मोठा उपकार केला. सर, तुम्ही महात्मा गांधींचे पणतू आहात, मात्र मी तुम्हाला एक देशाचा नागरिक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो. अजूनही उघडपणे नथुराम गोडसे यांचा जय जयकार काही ठिकाणी केला जातो, तुम्हाला काय वाटतं एक नागरिक म्हणून त्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत? नाही, मी असं मानतो की जसं मला गांधींचा जय जयकार करण्याचा अधिकार आहे, हत्यारी राजनीती, हत्यारा विचार आणि हत्या करण्याच्या हिंसक प्रवृत्तीच्या लोकांसाठी नथुरामच आदर्श होऊ शकतो. आणि उघडपणे त्यांनी नथुरामचा जय जयकार केला तर मला आवडेल, कारण मला कळेल की मी कोणाबरोबर संघर्ष करायचा आहे. गांधींची स्तुती करण्याचा दिखावा करायचा आणि हृदयात नथुराम संघरून आपले कार्य नथुरामचे करायचे ते एक डेंजर आहे. आणि म्हणून मी जेव्हा जेव्हा उघड्यात त्यांनी नथुरामचा जय जयकार केला आहे तेव्हा मी त्यांचा हेच केलंय की हो बरोबर आहे, तुम्ही तेच करायला पाहिजे. सर, एकंदर महात्मा गांधी यांच्याकडनं आजच्या राजकारण्यांनी किंवा आजच्या नेतेमंडळींनी नेमकं कोणता शिकवण घ्यावी असं तुम्हाला काय वाटतं? सत्तेचा मोह कमी करून सत्याचा आग्रह ठेवला तर देशाचं भलं होणार. महात्मा गांधी यांचं हे जी शिकवण आहे ती यांना आजच्या पिढीला किंवा आजच्या राजकारणाला पेलवेल का? चुनावी राजकारणात ते अशक्य आहे, कारण चुनावी राजकारणात तुम्हाला आज तर ते हे झालं ना, जुमला हा एक सक्सेसचा एक गुरुमंत्र झाला आहे, तेव्हा त्याच्यात गांधी असूच शकत नाही. जिथे जुमला महत्त्वाचा होतो तिथे गांधी नसतोच, म्हणून ते आपण अपेक्षा पण ठेवणं चुकीचं आहे.
धन्यवाद सर. अशा प्रकारे एक वाक्य अल्बर्ट आइन्स्टाईन जे एक मोठे शास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांचं एक वाक्य आज मला आठवलं की या संपूर्ण विश्वामध्ये महात्मा गांधी यांच्यासारखा एक माणूस होऊन गेला कदाचित पुढच्या पिढ्यांना याचं खरं वाटणार नाही, अशा प्रकारे त्यांचं एक वाक्य होतं आणि ते आज सत्य होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा राजेश मनियारसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई.